सोमवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे. पहिल्या 2 आठवड्याचं कामकाज तयार झालंय. अधिवेशनाचं काउंटडाऊन सुरू झाल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनंही तयारी पूर्ण झाली आहे. 5,000 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा फौज फाटा इथे तैनात करण्यात आलाय. नव्यानं सत्तेत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं पूर्णकालीन अधिवेशन येत्या सोमवारपासून नागपूरमध्ये होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शोकप्रस्तावावर चर्चा होणार असून दुसऱ्या आठवड्यापासून राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, शासकीय विधेयक, पुरवणी मागण्या आणि इतर कामकाज होणार आहे. दोन्ही सभागृह मिळून विधिमंडळ सचिवालयाला आतापर्यंत 7,484 प्रश्न तर 1,449 लक्षवेधी प्राप्त झाल्यात. याशिवाय अर्धा तास चर्चा, अल्पकालीन चर्चा, ठराव अशा विविध विषयांबद्दलचे अर्जही मिळाले आहेत. पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव घेण्यात येतील आणि दुसऱ्या दिवशी 9 तारखेला आणि 10 तारखेला राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा घेण्यात येईल आणि काही शासकीय विधेयके येतील आणि त्यामध्ये सत्तारूढ पक्षाचा प्रस्तावसुद्धा येईल. नंतर गुरुवारी विरोधी पक्षाचा प्रस्ताव येईल आणि शुक्रवारी अशासकीय कामकाज ठराव. अशा प्रकारे पहिल्या आठवड्यातलं कामकाज निश्चित करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे या अधिवेशनात कुठलंही विघ्न येऊ नये म्हणून पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. 5,000 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात आहेत. राज्य राखीव पोलीस दल, जलद कृती दल, फोर्स वन ही पथकं तैनात आहेत. 8 कंपनी SRPC आम्हाला मिळाली आहेत यावर्षी आणि 1-2 आमच्याकडे असते. त्याच्या व्यतिरिक्त आमचं क्विक रिस्पॉन्स टीम आहे आणि फोर्स वनचे लोक पण मुंबईहून आलेले आहेत. त्यांनी ऑलरेडी रिपोर्ट केलेला आहे. या अधिवेशनाचं हायलाईट म्हणजे राज्याच्या इतिहासात अनेक वर्षांनंतर मोठ्या संख्येनं नवे आमदार विधानसभेत आपली उपस्थिती लावतील. 288 सदस्य असलेल्या विधानसभेत 130 आमदार नवे आहेत. या आमदारांचा अभ्यास वर्गही घेण्यात आलाय. अखिलेश शळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.